चला नमस्कार सर्वांना, गुड इव्हनिंग. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा इग्नाइट अकॅडमी या तुमच्या लाडक्या आवडत्या आणि सस्टेबल अशा यूट्यूब चॅनलवरती. माझं नाव अमोल गाडेकर, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आगामी होणारी जी पोलीस भरती, त्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने आपल्याकडं आपण डेमो लेक्चर सिरीज जी तर ती सुरू केलेली आहे, आणि या डेमो लेक्चर सिरीजच्या माध्यमातनं नेमकी इग्नाइट टीम जी आहे ती तुम्हाला कशा पद्धतीने टीच करणार आहे याची तुम्हाला माहिती होणार आहे. तर त्या हिशोबाने महत्त्वाचा मुद्दा असा की आज आपण डेमो लेक्चर बघतोय, तर हे डेमो लेक्चर पोलीस भरतीच्या अनुषंगाने असणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की आज आपण हिस्ट्री या विषयावरती लेक्चर घेतोय, आणि हिस्ट्री या विषयामध्ये आपण विदाउट पीपीटी लेक्चर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो तुम्हाला इंटरेस्ट येईल अशा पद्धतीचं हे सेशन असेल, सेशन शेवटपर्यंत बघा. पण महत्त्वाचा मुद्दा असा की महाराष्ट्र पोलीस भरतीची जी बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच, ही आपली 12 मार्चपासून स्टार्ट होती. त्या अनुषंगाने हे आपले डेमो लेक्चर्स असतील. तर 12 मार्चपासून ही जी बॅच सुरू होती, त्या बॅचसाठी ॲडमिशन्स ओपन झालेले आहेत. तर तुम्ही इनरोल करू शकता ॲडमिशन घेण्यासाठी इग्नाइट अकॅडमी ॲप्लिकेशन. 30% ऑफ फक्त 840 रुपयामध्ये तुमची ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुम्हाला भेटत आहे. एक 2.5-3 महिन्याचा कालावधी लागतो बॅच संपण्यासाठी. सर्वांना गुड इव्हनिंग, भेटून जातील ते श्रीमान. तर याच्यामध्ये बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत तयारी, 100+ टेस्ट, PDF स्वरूपात नोट्स, रेकॉर्डेड लेक्चर, अनलिमिटेड व्ह्यू आणि फ्री वीकली टेस्ट, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅचमध्ये भेटल. हा आता आपण ती सिरीज भरपूर झाला ना, 31-32 लेक्चर झाले आपले पुस्तक सिरीजचे. हा तर थोडंसं आता आपण नवीन मुद्द्याकडे लक्ष देऊया. आपण सगळे म्हणजे जे काही क्वेश्चन्स होते ना मित्रांनो आपल्याकडे जमा झालेले, जवळपास ते सगळे क्वेश्चन्स आपण संपवले. एक टार्गेट ठेवलं होतं आपण, टॉपिक वाईजच घेणार आहे. ठीक आहे, चला. तर आज आपण जो आहे तर आधुनिक भारताचा इतिहास जो आहे तर तो बघणार आहे. त्याच्यामध्ये जी सगळ्यात अवघड कन्सेप्ट मुलांची असते ती कोणती, ती म्हणजे व्हॉइसरॉय किंवा गव्हर्नर जनरल, ज्यांना समजत नाही त्यांच्यासाठीचे. त्यानंतर ज्यांना कोणाला वाटते की रेकॉर्डेड बॅच आपले आहे, रेकॉर्डेड बॅच घ्यायची, त्यांना असं वाटतं की लाईव्ह नाही करता येते, तर अशा केसमध्ये तुम्ही रेकॉर्डेड बॅच 30% ऑफमध्ये घेऊ शकता. 699+ GST चार्जेसमध्ये ही बॅच तुमची होऊ शकते. तर ह्याच्यामध्ये सगळे फीचर्स आहेत अशा पद्धतीचे. तर तुम्ही इग्नाइट अकॅडमी ॲप्लिकेशनवर डायरेक्टला परचेस करू शकता, काही तुम्हाला लाईव्ह वगैरेची गरज जर नसेल तर. त्यानंतर पोलीस भरती ट्रिकी ठोकळा हा सध्या गरजेचा झाला आहे. पोलीस भरतीच्या अनुषंगाने मुलांना जे तयारी करताय, एक परिपूर्ण आणि दर्जेदार असं संदर्भ साहित्य प्राध्यापक सुरेश बाळगे सर लिखित हे बुक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर रेट वाढण्या अगोदर घेऊन टाका. 350+ विदाऊट चार्जेसमध्ये हे तुम्हाला भेटतंय, आणि स्टॉक पण लिमिटेड राहिला आहे. तर लिमिटेड ऑफर 50% ऑफमध्ये भेटते, सोबत सरांचं 17,700+ वन लाईनर बुक सुद्धा भेटते. सध्या या बुकला ना भरभरून रिस्पॉन्स महाराष्ट्रामधनं आलेला आहे, कारण हे बुक सर्वाधिक खपाचं बुक बनणार आहे. काही दिवसामध्ये दोन्ही बुक छान आहे, तर तुम्ही दर्जेदार कंटेंट किंवा संदर्भ साहित्य बघत असाल तर या दोन्ही बुकला तुम्ही आवर्जून बघा, तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आता आपला जो काही डेमो लेक्चर्सचा मुद्दा आहे, तर त्या डेमो लेक्चर्समध्ये 11 वाजता सकाळी योगेश बोबडे सरांचा अंकगणित हा विषय असेल, जे तुम्हाला डेमो लेक्चरमधनं अंकगणित विषयाबद्दलची माहिती देतील. त्यानंतर 12 वाजता बुद्धिमत्ता अक्षय बाबर सर तुमचा टॉपिक घेणार आहे. त्यानंतर 2 वाजता मराठीचं विजय शेळके सर याविषयी डेमो लेक्चर घेणार आहे, मराठी विषयाचं. आणि 4 वाजता GKGS माझं लेक्चर असेल. म्हणजे ही लेक्चर सिरीज आपली सध्या सुरू झाली याच इग्नाइट MPSC सरसेवा यूट्यूब चॅनलवरती. जे कोणी नवे असाल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. TET साठी वेगळे असतील विजय सर, पण तरीही तुम्ही करायचं असेल तर करू शकता. आता माझ्याकडे ब्लँक आहे, मी PPT मुद्दा म्हणून घेतलेली नाही. PPT च्या माध्यमातून सगळ्याच गोष्टी तुम्हाला वाचून दाखवल्या जाऊ शकतात, परंतु विदाउट PPT काय. तर आपल्या टॉपिकचं नाव आहे आधुनिक भारताचा इतिहास, आणि आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आज आपल्याला जायचंय ते म्हणजे गव्हर्नर जनरलकडे. बऱ्याचशा मुलांचा हा प्रश्न असतो, इथं बऱ्यापैकी जमत नाही. ठीक आहे, मग ते मुद्दे इथं तुम्हाला क्लिअर होऊन जातील. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपला टॉपिक असेल तो म्हणजे गव्हर्नर जनरल. मग हे गव्हर्नर जनरल जे असतात ते कसे आले, काय आले, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण बघणार आहे. त्यांच्या कार्यकाळात कोणते कामं झाले ते आपण बघणार आहे. इंटरेस्टिंग आणि हटके सेशन असेल, ज्यांना इतिहासाची आवड आहे त्यांना मजासुद्धा येईल. ठीक आहे, बघा आता महत्त्वाचा मुद्दा की गव्हर्नर जनरलचा जर आपण स्टडी केला तर तुमच्या असं लक्षात येईल की 1765 साली एंट्री होते गव्हर्नरची, आणि हे गव्हर्नर जनरल 1857 म्हणजे 58 पर्यंत जिवंत राहतात, म्हणजे तशाच पद्धतीने राहतात. इथून पुढे सुरू होतं तो म्हणजे व्हॉइसरॉयचा कार्यकाळ. इथून पुढं हा व्हॉइसरॉयचा कार्यकाळ.
1765 ते 1858 मध्ये असं काय झालं की गव्हर्नर जनरल पदाची निर्मिती करावी लागली. तर थोडीशी पार्श्वभूमी मी तुम्हाला समजून सांगतो. बघा मित्रांनो, इंग्रज भारतामध्ये आले होते. इंग्रज भारतात आल्यानंतर इंग्रजांनी सगळ्या दुसऱ्या ज्या काही सत्ता होत्या, म्हणजे डच असतील, पोर्तुगीज असतील, फ्रेंच असतील, यांना मात दिली होती. आणि यांना मात दिल्या कारणाने झालं असं की यांचं साम्राज्य कुठेतरी कमी झालं, नष्ट झालं. आणि मग राहिले कुठे? फक्त इंग्रज राहिले. मग इंग्रज राहिल्यानंतर इंग्रज आणि फ्रेंचांमध्ये शेवटचे 3 युद्ध झाले होते. बघा, इंग्रज आणि फ्रेंच मध्ये 3 कर्नाटकची युद्ध झाली होती. आणि ही जी 3 कर्नाटकची युद्ध झाली होती, या कर्नाटक युद्धाच्या शेवटच्या युद्धामध्ये, म्हणजे 1763 साली, कर्नाटकच्या युद्धामध्ये, शेवटच्या युद्धामध्ये महत्वाचा मुद्दा असा की इंग्रजांकडनं एक नमुना होता ज्याचं नाव होतं रॉबर्ट क्लाईव्ह, ज्याने अतुलनीय असा पराक्रम गाजवला होता. ऍक्च्युली हा क्लर्क लेवलचा होता, म्हणजे हा आपल्यासारखा छोट्या बॅकग्राऊंडच्या फॅमिलीमधनं आला होता, पण नंतर मोठा झाला. कोण? रॉबर्ट क्लाईव्ह. रॉबर्ट क्लाईव्हचं जे काही शौर्य आहे त्याच्यामुळे इंग्रजांना लक्षात आलं की इस बंदे में दम है. हा विदाउट पीपीटी लेक्चर करतो, इस बंदे में दम है. हा विदाउट पीपीटी एक तास लेक्चर करणार, इस बंदे में दम है. तर मग असा दम रॉबर्ट क्लाईव्हच्या माध्यमातून दिसतो आणि इंग्रजांना एक चेहरा भेटून जातो. आता 3 इंग्रज फ्रेंच युद्धामध्ये जे युद्ध झालेले, त्या युद्धामध्ये, शेवटच्या युद्धामध्ये रॉबर्ट क्लाईव्ह म्हणजेच इंग्रजांचे सरशी होते, फ्रेंच निघून जातात. फ्रेंच सत्तेचा नायनाट होतो आपण असं म्हणू शकतो. आता फ्रेंच सत्तेचा नायनाट झाला आणि मग आता हे घुसले भारतामध्ये. भारतामध्ये घुसल्यानंतर यांची धडक झाली सिराज उद्दौला सोबत. कोणासोबत झाली? सिराज उद्दौला, जो बंगालचा नवाब होता. आता बंगालच्या नवाबाला यांनी हरवलं होतं. सिराज उद्दौला सोबत यांचं प्लासीचं युद्ध झालं होतं. कोणतं युद्ध? प्लासीचं युद्ध. आणि या प्लासीच्या युद्धामध्ये सिराज उद्दौलाच्या विरोधामध्ये रॉबर्ट क्लाईव्ह लढला होता. कोण लढला होता? रॉबर्ट क्लाईव्ह लढला होता. मग हा जो रॉबर्ट क्लाईव्ह लढला होता ना मित्रांनो, याने प्लासीची लढाई जिंकून दिली होती डोक्याने, फंद फितुरीने. इंग्रज इथं खूप हुशार होते, इथं खूप हुशार होते इंग्रज. कधी झाली ती प्लासीची लढाई? 1757 ला. मग 1757 ला जी प्लासीची लढाई झाली, त्या प्लासीच्या लढाईमध्ये जो विजय झाला, त्या विजयाचा शिल्पकार राहिला तो म्हणजे रॉबर्ट क्लाईव्ह. 2 मुद्दे इथं बनतात. एक म्हणजे प्लासीचं जे युद्ध झालं, त्या प्लासीच्या युद्धाला बोललं जातं इंग्रज सत्तेचा पाया निर्माण करणारी लढाई, आणि रॉबर्ट क्लाईव्हला बोललं जातं इंग्रज सत्तेचा निर्माता. दोन्ही मुद्दे महत्वाचे. ठीक आहे, झालं प्लासीचं युद्ध 1757 ला. प्लासीच्या युद्धानंतर थोड्या दिवसांनी तुमच्या असं लक्षात येईल की सिराज उद्दौलाच्या दरबारामध्ये, म्हणजे बंगालच्या नवाबामध्ये, मीर जाफरला सेनापती बनवण्यात आलं होतं. मीर जाफरला सेनापती बनवत आलं होतं. त्या मीर जाफरला काढून दिलं, मीर कासिमला आणलं. त्या मीर कासिमला राग आला होता. जो मीर कासिम होता याला आपण काढून दिलं, कारण मीर कासिम काय करू लागला होता? इंग्रजांच्या धोरणांना विरोध करू लागला होता. सिराज उद्दौलाच्या दरबारातले लोक, मीर जाफर नंतर मीर कासिम. या मीर कासिमला इंग्रज पुन्हा म्हणजे नवाब बनवतात. पण हा काय करायला लागतो? मीर कासिम इंग्रजांच्या विरोधी कारवाई करायला लागतो, इंग्रजांच्या धोरणांना विरोध करायला लागतो. मग त्या गोष्टीचा इंग्रजांना पुन्हा राग येतो, इंग्रज त्याला काढतात. मग याचा होतो इगोहर्ट, मग हा याच्या मित्रांकडे जातो. कोणाकडे? मीर कासिम. हा जातो बंगालचा नवाब असतो ना, हा जातो मित्रांनो भेंडायला. त्याचा मित्र असतो, त्याचं नाव असतं शुजा उद्दौला. कोण असतो पहिला? शुजा उद्दौला. हा असतो अवधचा नवाब. कुठला नवाब? अवध म्हणजे आताचा अयोध्या. अवधचा नवाब असतो. कोण? हा शुजा उद्दौला. आणि त्यानंतर अजून एक मित्र असतो, त्यांचं नाव असतं शाह आलम. पार्टी तगडी असते मित्रांनो ही. शाह आलम त्यावेळेस दिल्लीचा सम्राट असतो, म्हणजेच मुघल सम्राट असतो. आता हे तिघ मिळून एकत्र येतात आणि मीर कासिम म्हणतो आपल्याला यांना हरवायचं आहे. ज्या वेळेस हे युद्ध झालं होतं, कोणतं? पहिलं युद्ध. ज्यावेळेस पहिलं युद्ध झालं होतं, प्लासीचं युद्ध, त्या प्लासीच्या युद्धामध्ये रॉबर्ट क्लाईव्हने युद्ध जिंकून दिलं होतं. मीर कासिम म्हणतो छोडेंगे नाही इनको. तर हे जे दुसरं युद्ध होतं इंग्रजांमध्ये, इकडे असतो इंग्रजांकडनं मनरो. कोण असतो? मनरो. आणि इकडे असतात हे तिघ. आता असं वाटत होतं की हे तिघ इझिली चिरडून टाकतील, हे तिघ इझिली चिरडून टाकतील मनरोला. पण यावेळेस इथं तरी डोक्याने युद्ध लढलं होतं, इथं ताकद पण दिसली इंग्रजांची. इंग्रजांकडे आधुनिक फौज होती, शस्त्रसाठा होता दाबून. आणि मग या युद्धालाच बोललं होतं 1764 बक्सारचं युद्ध. या बक्सारच्या युद्धामध्ये काय होतं? तर बक्सारच्या युद्धामध्ये कोणाचा पराभव होतो? या तिघांचा पराभव होतो. धन्यवाद कातिया. कातिया सनी देवलचा डायलॉग आठवला मला. हा म्हणजेच ह्या तिघांसोबत जे युद्ध झालं त्याला आपण म्हणणार बक्सारचं युद्ध.
ठीक आहे, नाही हेक्टर मंड्रो नव्हतं त्याचं, कॉलिन मंड्रोनी. ठीक आहे, बक्सरचं युद्ध पण कोण जिंकले? इंग्रज. म्हणजे इथं पण विजेते ठरले इंग्रज, इथं पण विजेते ठरले इंग्रज, दोन्ही युद्ध हरले. आता प्लासीच्या लढाईने इंग्रज सत्तेचा पाया निर्माण केला, परंतु बक्सरच्या लढाईने त्याच्यावरती कळत चढवला. आता काय झालं? आतापर्यंत हे होते व्यापारी, आता यांची इच्छा झाली राज्यकर्ते बनण्याची. यांनी काय केलं माहितीये का मित्रांनो? या तिघांना म्हणले, तुम्ही हरले ना, खरं सांगा इमानदारीने हरले ना तुम्ही, हा या मग आमच्याकडे, आपण काय करू, तह करू. 1764 ला युद्ध झालं हे बघा लक्ष द्या, आणि 1765 ला यांना जेवायला बोलवलं आणि तह घडून आणला. याला बोलल्या तर अलाहाबादचा तह. कोणता तह घडून आणला? अलाहाबादचा तह, अलाहाबादचा तह. आता हा जो अलाहाबादचा तह होता, या तहामध्ये इंग्रज म्हणतात हरले ना तुम्ही, हा मग आता आमचं ऐकावं लागेल, तुम्ही युद्ध हरलेले, तुमच्यावरती आम्ही तह लागतो. आपल्याच राज्यकर्त्यांना काही जिल्हे वाटून दिले, हा तुम्ही ऐश करा यांना, आणि ते सगळं जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ते यांनी यांच्याकडे घेतलं. आणि या तहानुसार खूप महत्वाची गोष्ट ती म्हणजे काय, या तहानुसार इंग्रजांनी बंगालच्या प्रांतामध्ये महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळवून घेतला. म्हणजेच काय करणार हे? अरे पैसा जमा करणार, टॅक्स जमा करणार. बघा इंग्रज, मग आता मला सांगा 1765 ला यांना लागणार पैसा जमा करण्यासाठीची गरज आहे की नाही? हा मग यांनी महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळवला, आता व्यापार करतील का? नाही. आता बंगालच्या याच्यामध्ये हुकुमशहा झाले, परंतु ते बाकीच्या राज्यांच्या लक्षात आलं नाही. आणि मग या 1765 ला जेव्हा यांना महसूल गोळा करण्यासाठी अधिकारी लागत होता, तर मग महसूल गोळा करण्यासाठी यांनी एका पदाची निर्मिती केली. कोणतं पद होतं ते? यस, बंगालचा गव्हर्नर. कोणतं पद बनवलं? बंगालचा गव्हर्नर. मग पहिला कोण होता? रॉबर्ट क्लाइव्ह. रॉबर्ट क्लाइव्ह म्हणजे तू येऊन जा, तू प्लासीच्या लढाईमध्ये धिंगाणा केलाय, तू येऊन जा, तुझी खूप क्रेज येत आजा. मग रॉबर्ट क्लाइव्ह येतो पुन्हा गव्हर्नर म्हणून, बंगालचा पहिला गव्हर्नर म्हणून 1765 ते 1767, दोन वर्षासाठी. आलं लक्षात? आता 1765 ते 1767 दोन वर्षासाठी येतो, हा सर्वात जास्त भ्रष्टाचारी असणारा व्यक्ती असतो. तसंही भ्रष्टाचार इंडेक्स मध्ये भारताचा चांगला नंबर लागतो. मग हा काय करतो? लुटायचंय कोणाला? बंगाली लोकांना, बंगाल प्रांताला, म्हणजे भारतीयच आपले. मग यांना लुटायचं तर मग कोणतीच कसं सोडायची नाही, याचं काही जात आहे का? नाही. मग बघा रॉबर्ट क्लाइव्ह काय करतो 1765 साली बंगाल प्रांतामध्ये. मग तुम्हाला सर बंगाल बंगाल का म्हणताय? आधी इंग्रज बंगालमध्येच घुसले होते, ते बंगाल पुरतेच मारत होते, पूर्ण भारतात ते अजून घुसलेले नाही. तर यांनी 1765 साली एक महत्वाचं डिसिजन घेतलं. कोणी? याने. त्याने केली दुहेरी शासन व्यवस्था निर्माण. आता ही शासन व्यवस्थेचा जर तुम्ही स्टडी केला ना मित्रांनो, तुम्हाला लक्षात येईल रॉबर्ट क्लाइव्ह नुसता धूर्तच नव्हता, चाणाक्ष पण खूप होता, चावरा पण खूप होता. कसा? याने दुहेरी शासन व्यवस्था 1765 ला बंगाल प्रांतामध्ये सुरू केली. कशासाठी? महसूल गोळा करायचा ना. आता दुहेरी शासन व्यवस्था दिसायला वरती वरती भारी वाटत होती, पण त्याचे प्रॉब्लेम होते. दुहेरी म्हणजे दोन अंग असणारी. एक म्हणजे पहिल्या याच्यामध्ये केला, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बंगालच्या नवाबाकडे दिलं. म्हणजे बंगालचा नवाब हे पद तसंच ठेवलं त्यांनी, ते काढलं का? नाही. ते का नाही काढलं? अरे ते काढलं असतं तर बाकीच्या राजांना अलर्ट झालं असतं ना, कुस तो गडबड आहे दया. म्हणजे डायरेक्ट जर इंग्रज दिसले असते इथं, नाही. त्यांनी काय केलं? बंगालच्या नवाबपदी हिंदीच राजाला ठेवलं आणि याला म्हणे पूर्ण बंगालची कायदा सुव्यवस्था तू राख. यांना नावात घेणं नव्हतं, यांना प्रॉफिट पाहिजे होता. मग कायदा सुव्यवस्था कोण राखल? हिंदी राजा. कोण असेल तो? बंगालचा नवाब. आणि पैसे गोळा करण्यासाठी, म्हणजेच महसूल गोळा करण्यासाठी यांनी काय केलं मित्रांनो? महसूल गोळा करण्यासाठी यांनी अजून एक पद बनवलं, ज्याला म्हणतो आपण नायब नवाब. तुम्हाला लक्षात आलं असेल राजकारणामध्ये पण या गोष्टी आहेत. बघा मुख्यमंत्र्यात पॉवर आहे का उपमुख्यमंत्र्यात पॉवर आहे की नाही? हा मग इथं बनवलं नायब नवाब, म्हणजे नवाबाचा खालसा. आणि इथं कोण ठेवलं? इंग्रज. मग मला सांगा पैसे गोळा करण्याचा अधिकार कोणाला भेटला? इंग्रजांना. आणि कायदा सुव्यवस्था कोण राखणार? नवाब. उद्या चालून जर तुम्ही हे बनले, सॉरी मुख्यमंत्रीच बोलतोय, पोलीस बनले,
आणि तुम्हाला सरकारने सांगितलं की बाबांनो तुम्ही देश सेवा करण्यासाठी आलेले आहात, आम्ही एक दोन तीन महिने तुम्हाला पेमेंट देऊ शकत नाही, सहा महिने एक वर्ष देऊ शकत नाही, जर गरज पडली तर आयुष्यभर देऊ शकणार नाही, पण तुम्ही कायदा सुव्यवस्था राखा, राखाल करे तुम्ही नाही राखणार ना? मग मला सांगा या बंगालच्या नावाकडे पैसा आहे का? आणि याला काय काम दिलं? कायदा सुव्यवस्था राखायचं. काय होणार आहे? भ्रष्टाचार. काय होणार आहे? अरे बंगालमध्ये भयानक भ्रष्टाचार सुरू झाला, प्रत्येक जण मनमानी करू लागला, दादागिरी करू लागला, मोठा छोट्याला दाबू लागला, आणि बंगालमध्ये पूर्ण धिंगाणा झाला. मग ह्या नवाबाकडे काही राईट्स राहिलेच नाही. आणि बर यांना याच्याशी काही घेणं नाही का? भारतामध्ये चांगलं वाव काहीतरी नाही. हे काय करू लागले? मस्तपैकी टॅक्स वसूल करू लागले. टॅक्स वसूल करून स्वतःच्या बायकोसाठी कपडे घेऊ लागले, मुलांसाठी कपडे घेऊ लागले, दागिने घेऊ लागले, हे मस्त ऐश करू लागले. आणि हे परेशान. पण याचा मॅसेज बाहेर असा गेला, याचा मॅसेज बाहेर असा गेला की बाकीच्या राजांना वाटलं अरे बंगालचा नवाब कोण आहे? हिंदी राजा आहे. म्हणजे याचा अर्थ बंगालमध्ये इंग्रजांनी काही सुरू केलं नाही. मग बाकीचे राजा रिलॅक्स मध्ये राहिले. म्हणजे बघा, एका दगडात दोन पक्षी मारणं इंग्रजांकडनं शिका, इकडे यांना कळालंच नाही काय चालू आहे, है की नाही? हा, म्हणजे इथं नायब नवाबाने स्वतः, नायब नवाब कोण कोण असणार? हाच नमुना रॉबर्ट क्लाइव्ह. बंगाल भुके कंगाल करून टाकला यांनी, काहीच ठेवलं नाही मित्रांनो, काहीच ठेवलं नाही. विदाउट पीपीडी जमतंय ना? विदाउट पीपीडी जमतंय ना? मुलं म्हणतात पीपीडी बीडी कशाला लागते पीपीडी? हा चलो, इथपर्यंत आले. आता इथून पुढे सुरू झालं. बर, मग आता प्रश्न विचारला तुम्हाला, बंगालचा पहिला नमुना कोण, म्हणजेच गव्हर्नर कोण? बंगालचा पहिला गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह. कधीपर्यंत होता? दोन वर्ष होता, 1765 ते 1767. दोन वर्षामध्ये याने असा भयानक भ्रष्टाचार केला, असा भयानक भ्रष्टाचार केला की वाट लागून टाकली बंगालची, काही नाही लागलं बंगालमध्ये. मग इंग्रजांना, ईस्ट इंडिया कंपनीला किंवा बाकीच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना समजलं, ये तो सब लूट झालेगा, इसको छोडो. मग त्याला म्हणे तू येऊन जा, भरपूर झालं. ज्यांना सेशन समजा त्यांनी लाईक करा. मग आता याच्यानंतर एक एमरेस नावाचा व्यक्ती, काही गरज नाही त्याला लक्षात ठेवण्याची. मग थोड्या दिवसानंतर इथे एक व्यक्ती येतो, त्या व्यक्तीचं नाव असतं, तो म्हणजे वॉरन हेस्टिंग. कोण बोलावलं जातं? मी मधला मुद्दा म्हणून घालतोय, जे करायचं नाही ते करू नका, ठीक आहे? हा, मग आता वॉरन हेस्टिंग येतो, हा 1772 साली येतो, 1785 पर्यंत असतो. इसवी सनाचं टेन्शन घेऊ नका माझ्यावर, सोडा. क्लिअर? हा, काय नाही, अमोल नावाची माझी आयडी नाही. 1772 ते 1785 वॉरन हेस्टिंग. आता वॉरन हेस्टिंग आला, आल्यानंतर याच्या समोर प्रश्न होता, आल्यानंतर याच्या समोर प्रश्न होता. काय प्रश्न होता? की वॉरन हेस्टिंग समोर प्रश्न होता, नेमकं काय करायचं? मग आल्या आल्याने काय केलं माहितीये मित्रांनो? दुहेरी शासन व्यवस्था रद्द करून टाकली. काय केली? दुहेरी शासन व्यवस्था रद्द करून टाकली. कोणी केली? कोणी केली? वॉरन हेस्टिंगने. त्यानंतर याने महसूल गोळा करण्यासाठी पद्धत बनवली, त्या पद्धतीला नाव दिलं बोली पद्धत. अगोदर वार्षिक बोली पद्धत होती, नंतर पंचवार्षिक बोली पद्धत याने सुरू केली. आणि त्या बोली पद्धतीला, त्या बोली पद्धतीला म्हणजेच महसूल गोळा करण्यासाठी याने केली जिल्हाधिकारी पदाची नियुक्ती. कशाची नियुक्ती केली? जिल्हाधिकारी पदाची नियुक्ती केली. कोणी केली? अरे कोणी केली? वॉरन हेस्टिंगने. जिल्हाधिकारी पदाची नियुक्ती भलेही याने केलेली, प्रश्न विचारला होता तुम्हाला जिल्हाधिकारी पदाची नियुक्ती कोणी केली, पण महत्वाचा मुद्दा असा की याला समजलं नाही जिल्हाधिकाऱ्याला नेमकं महसूल गोळा करण्यासाठी कसं काम द्यावा. पण नंतर मग याला राव कॉर्नवालिसने व्यवस्थित केले, ठीक आहे? आता दुहेरी शासन व्यवस्था रद्द झाली. हा बरोबर, दुहेरी शासन व्यवस्था 1765 ला सुरू झाली, 1772 ला रद्द झाली, आल्या आल्या याने बंद केली. 1772 ला रद्द झाली, त्याच्या जागी बोली पद्धत लावली आणि त्या महसूल गोळा करण्यासाठी जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर पदाची नियुक्ती केली, ठीक आहे? मग आता हे सगळं झालं. हे झाल्यानंतर तिकडं ब्रिटिश गव्हर्नमेंट बघत होतं काय करत आहे पाठीमागं, अरे हे तर लुटू लागले सर सर, मनमानी कारभार करू लागले. मग वॉरन हेस्टिंगच्या कार्यकाळात, कोणाच्या कार्यकाळात? वॉरन हेस्टिंगच्या कार्यकाळामध्ये ब्रिटिश पार्लमेंट यांच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी एक कायदा घेऊन येतं, जे भारतातला पहिला कायदा असतं, ज्याला आपण म्हणतो 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट, नियामक कायदा. कोणता? 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट. कोण बनवतं? ब्रिटिश पार्लमेंट. तिकडनं कायदा करते कोणावरती? ईस्ट इंडिया कंपनीवरती.
मग आता हा 1773 जो रेग्युलेटिंग ऍक्ट असतो हा काय सांगतो बघा, याच्यामध्ये काय काय तरतुदी असतात. पहिली गोष्ट, बंगालचा गव्हर्नर हे पद जाऊन याच्या ऐवजी बंगालचा गव्हर्नर जनरल हे पद आलं. काय आलं? बंगालचा गव्हर्नर जनरल. म्हणजे काय झालं? प्रमोशन झालं. कोणाचं प्रमोशन झालं? वॉरन हेस्टिंगचं. म्हणजेच आता आपली ही गोष्ट लक्षात येईल की इथून पुढे वॉरन हेस्टिंग काय असेल? बंगालचा गव्हर्नर जनरल. आता जर त्याचं प्रमोशन झालं असेल तर ऑब्व्हियसली त्याच्या जबाबदाऱ्या पण वाढले. मग आता बंगाल प्रांतासोबतच मुंबई आणि मद्रास प्रांत सुद्धा कोणाच्या अंडरमध्ये आले? मुंबई आणि मद्रास प्रांत सुद्धा बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अंडरमध्ये आले. त्याचं प्रमोशन केलं, त्याची व्याप्ती सुद्धा वाढवली. म्हणजेच आता बंगालचा गव्हर्नरशिप प्रयोग गेला आणि बंगालचा गव्हर्नर जनरल आला. मग सांगा मला, पहिला गव्हर्नर जनरल बंगालचा कोण आहे? का वॉरन हेस्टिंग. मग आता याचा कार्यकाळ लिहिताना कसा आलाय? 72 आला होता पण तो गव्हर्नर म्हणून आला होता. आता हा 73 पासून 85 पर्यंत काय आहे? 73 पासून 85 पर्यंत काय? हा बंगालचा गज घेऊन आलेला गज वॉरन हेस्टिंग. क्लिअर? समजतंय? चला बर. त्यानंतर या कायद्यामध्ये तरतुदी काय? पहिली तर तरतूद बंगालचा गव्हर्नर ऐवजी गव्हर्नर जनरल त्याचा इलाका वाढवला. दुसरा महत्वाचा मुद्दा, कलकत्ता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. कशाची स्थापना? सर्वोच्च न्यायालय. का बरं? अरे आता हे शासन झाले, शासक झाले ना आपले, म्हणून सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. मग सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कलकत्ता या ठिकाणी केली आणि एलिझा एम्पे नावाचा व्यक्ती होता, तो होता आपला पहिला मुख्य न्यायाधीश. एलिझा एम्पे कलकत्ता सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश कलकत्ता या ठिकाणी. मग तुम्हाला जर कोणी विचारलं इंग्रजांची पहिली राजधानी कोणती होती, तर इंग्रजांची पहिली राजधानी ही कलकत्ता राहिली होती, म्हणजेच बंगाल प्रांतामध्ये राहिली होती. इथपर्यंत समजतंय? हा. आता त्यानंतर इथं असं झालं की महत्वाचा मुद्दा असा की या कायद्यानुसार, या कायद्यानुसार सगळ्यात आयएमपी मुद्दा की गव्हर्नर जनरलला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळाची निर्मिती करण्यात आली. कशाची निर्मिती? सल्लागार मंडळाची, जे असेल 4 सदस्यांचं. म्हणजे गव्हर्नर जनरल एक, गव्हर्नर जनरल एक आणि त्याच्यासोबत 4, टोटल किती झाले? 5. या 5 लोकांनी बहुमताने निर्णय घेणं अपेक्षित होत. काय होतं? बहुमताने निर्णय घेणं अपेक्षित होतं. सल्लागार मंडळाची निर्मिती, 4 सदस्य गव्हर्नर जनरलला सपोर्ट करतील किंवा पाठिंबा देतील आणि याच्यामध्ये जो बहुमत असेल त्याच्या बाजूने निर्णय होईल. बर, अजून एक मुद्दा सांगण्यात आला की इथून पुढे दर 20 वर्षांनी, किती? दर 20 वर्षांनी कायद्याचं पुनर्लोकन होणार आहे. म्हणजेच तुम्हाला इतिहास शिकताना ही गोष्ट लक्षात घ्यायची की इथून पुढे दर 20 वर्षांनी काय होणार आहे? कायदा अपडेट होणार आहे. म्हणजेच मित्रांनो हा मुद्दा इथं लक्षात घ्या. 1773 नंतर तुम्हाला कायदे कसे जाणार? 1793, 1813, 1833, 1853, इथपर्यंत 20-20 वर्षांनी कायद्या. बरेचशे मुलं म्हणतात सर कायदे कसे लक्षात ठेवायचे, काहीच नाही, 20-20 वर्षांनी उडी मारायची, टिडिंग टिडिंग. क्लिअर? हा. मग आता मला सांगा, 20-20 वर्षांनी कायदे होणार आहे, 20 वर्षांनी कायदा होणार आहे, हे सगळं व्यवस्थित चालू होतं, कायदाही बनला. परंतु प्रॉब्लेम असा झाला की इथं वॉरन हेस्टिंगचा जो कार्यकाळ आहे, या वॉरन हेस्टिंगच्या कार्यकाळामध्ये हे जे 4 सदस्य होते यांच्यासोबत याचं जमायला नाही लागलं. म्हणजे काय? तर याला आपण असं सिंपल म्हणू शकतो की 4 पैकी 3 विरोधात होते आणि 1 सपोर्टमध्ये होता वॉरन हेस्टिंगच्या. 3 विरोधात आणि 1 सपोर्ट. मग 3 विरोधात आणि 1 सपोर्टमध्ये म्हणजे हे झाले दोघं. आणि निर्णय कसा होणार? बहुमताने. निर्णय कसा होणार? बहुमताने. मग बहुमत कोणाचं? तिघांचं विरोधी यायचं आणि दोघांचं एका बाजून यायचं. मग इथं आहे ना, तर वॉरन हेस्टिंगच्या डोक्याला ताण झाला. मग अशा केसमध्ये वॉरन हेस्टिंगच्या डोक्याला ताण झाल्यानंतर हे भांडणं त्यांचे गेले तिकडं, कुठं? हे मला मारू लागले म्हणे. कोण म्हणतो? वॉरन हेस्टिंग. माझं ऐकतच नाही म्हणे. मग त्यांचा जो वाद आहे तिकडे गेला. आता 20 वर्षांनी कायदा होणार होता, पण आता इथं काय झालं? यांचे भांडणं. मग यांच्या भांडणासाठी मध्येच एक कायदा बनवावा लागला, ज्याला आपण म्हणतो 1784 पीट्स इंडिया ऍक्ट. पीट्स म्हणजे खायचं पीठ नाही, पीट्स इंडिया ऍक्ट. आता हे बनवण्यात आलं 6 सदस्यांचं. याच्यात किती नमुने होते? 6 सदस्य. पण हे कुठं बनवण्यात आलं मित्रांनो? इंग्लंडमध्ये. कुठं बनवण्यात आलं? लंडनमध्ये. पीट्स इंडिया ऍक्ट कुठं बनवण्यात आला? लंडनमध्ये. लंडनमध्ये हा कायदा बनवण्यात आला आणि तिथून ते नमुने यांना सांगणार की असं करायचं तसं करायचं.
मग काय झालं, या पिट्स इंडिया ऍक्ट नुसार बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना करण्यात आली. कशी स्थापना झाली? बोर्ड ऑफ कंट्रोल. कशा स्थापना झाली? बोर्ड ऑफ कंट्रोल. हे इकडे बोर्ड ऑफ डायरेक्टर होतं, सल्लागार मंडळ, आणि इकडे झालं बोर्ड ऑफ कंट्रोल. मग या बोर्ड ऑफ कंट्रोल मध्ये 6 सदस्य होते, पण त्यापैकी अर्थमंत्री आणि सेक्रेटरी ऑफ स्टेट हे दोन जास्त महत्वाचे होते, नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. परंतु बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना मध्येच करावी लागली, म्हणजे पीठाच्या कायद्याने काय झालं, बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना झाली. क्लिअर? हा, या सगळ्या गोष्टी कोणाच्या कार्यकाळात होत आहे? वॉरन हेस्टिंगच्या. ही लागली लिंक तुमची 1773 आणि 84 मध्येच का आला म्हणून. झालं क्लिअर? चला, आता याच्या कार्यकाळात इतर घडणाऱ्या घटनांमध्ये जर आपण गेलो, तर याच्या कार्यकाळात पहिलं इंग्रज मैसूर युद्ध झालं होतं, लेकिन वो बॅच में शिकायंगे. परंतु याच्यामध्ये पहिलं इंग्रज मराठा आंग्ल मराठा युद्ध सुद्धा झालं होतं, आणि या युद्धाची सुरुवात करणारा व्यक्ती होता तो म्हणजे बाजीराव दुसरा. सॉरी, बाजीराव दुसरा म्हणतो त्याचा वडील रघुनाथराव. रघुनाथरावांनी 1775 साली सुरतचा तह केला होता इंग्रजांसोबत, आणि या इंग्रजांच्या या सुरतच्या इंग्रजांना काय म्हणतो रघुनाथराव, एक काम करा म्हणे, मला तिकडे काही पेशवे बनवत नाही म्हणे, तुम्ही माझी मदत करा पेशवे बनण्यासाठी, मी तुम्हाला माझ्या प्रशासनातले काही जिल्हे देऊन टाकेल. हे सुरतचे तयार झाले. त्यांना काय प्रॉब्लेम होता, आपल्या लोकांनी आपलाच कार्यक्रम केलेला आहे, हे तयार झाले. पण प्रॉब्लेम असा झाला की त्यावेळेस पेशव्यांमध्ये बारभाई मंडातले दोन व्यक्ती खूप चाणाक्ष आणि हुशार होते, एक म्हणजे महाजी शिंदे, दुसरे म्हणजे नाना फडणीस. तर जे महाजी शिंदे होते ते म्हणे ऐसा कभी होगा नाही. आणि झालं असं की या पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये जेव्हा सुरतचा तह झाला, त्याच्यानंतर लुंबिनी नावाचा एक पर्यटक, जो फ्रेंच पर्यटक असतो, पुण्यामध्ये येतो शनिवार वाड्याकडे. आणि तो लुंबिनी नावाचा पर्यटक जेव्हा येतो, तर त्याचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जातं. आता ह्या फ्रेंच लोकांचं यांचं बिलकुल पटकत नाही, मग अशा केसमध्ये वॉरन हेस्टिंग्सला राग आला. मग वॉरन हेस्टिंग्सनं युद्ध केलं कोणासोबत, मराठ्यांसोबत. मराठ्यांकडनं कोण होते, महादजी शिंदे, आणि इंग्रजांकडनं कोण होता, वॉरन हेस्टिंग्स. वॉरन हेस्टिंग्स वाढलं आपण आरामात हे करू, पण ही महाराष्ट्राची माती आरामात हार मानणारी होती का, नाही. गणिमी काव्याने पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये वॉरन हेस्टिंग्सची पळताभोई थोडी झाली, आणि महादजी शिंदेनी जेवढे काही हरलेले प्रदेश होता तो पुन्हा मिळवून घेतला. समजतंय का? आणि मग पहिल्या इंग्रज मराठामध्ये कोण जिंकतंय, मराठा जिंकतंय. नंतर 20 वर्ष हे नादाला लागत नाही महाराष्ट्र साम्राज्याच्या, महाराष्ट्राच्या नादाला लागत नाही. परंतु नंतर काय होतं, तर हा जो काही युद्ध झाला, या युद्धाचा तह तुम्हाला एक्झामला विचारला जातो. तर बघा इथं लिहितो मी 1782 ला झाला होता सालबाईचा तह, आणि या तहाच्या अंतर्गत इंग्रजांनी जेवढी काही मराठ्यांची ठाणी जिंकली होती ती पुन्हा रिटर्न घेतली आपण, आणि सालबाईच्या तहानुसार पहिला इंग्रज मराठा युद्धाचा अंत झाला. क्लिअर? गॉट इट? समजतंय? मजे ती पुढच्या मुद्द्याकडे. म्हणजेच तुम्हाला शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर वारांच्या कार्यकाळात कोणकोणत्या हेस्टिंग झाल्या समजून घेऊया आपण. याच्या कार्यकाळामध्ये काय झालं, 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट, 1782 सालबाईचा तह, 1784 पिट्स इंडिया ऍक्ट. त्यानंतर याच्या कार्यकाळात नंदकुमार प्रकरण पण आहे, अवच्या बेगमचं प्रकरण पण आहे, लेकिन फिरकवी एवढे मुद्दे आपल्यासाठी इम्पॉर्टंट. क्लिअर? झालं क्लिअर? आला वॉरन हेस्टिंग. वॉरन हेस्टिंग नंतर येतो तो म्हणजे कॉर्नवॉलिस. कॉर्न म्हणजे मका, मक्याचं कणीस असणारा वॉलिस. 1785 लागेला ना, 86 पण येतं, 85 पण येतं, 1793 कॉर्नवॉलिस. कॉर्नवॉलिस जो असतो, या कॉर्नवॉलिसचं वैशिष्ट्य आहे, याला बोललं जातं मुलकी नोकरशाहीचा निर्माता. मुलकी नोकरशाहीचा निर्माता म्हणून ओळखलं जातं कोणाला, कॉर्नवॉलिसला. आणि आपण याला म्हणतो मुलकी सेवेचा जनक सुद्धा, मुलकी सेवेचा जनक सुद्धा. आता मुलकी नोकरशाहीचा निर्माता म्हणजे काय, बघा याने एक कोड किंवा संहिता बनवली होती ज्याला बोलल्या तर कॉर्नवॉलिस संहिता. हा थोडासा हुशार होता मित्रांनो, आणि भ्रष्टाचारी बिलकुल नव्हता. हे अगोदरचे जे होते ना, हे फक्त पैसे खाणारे होते, पण याला इंग्रजांचं प्रशासन भारतामध्ये व्यवस्थित लागू करायचं होतं. मग याने काय केलं माहितीये का, एक सिस्टमॅटिक वे गेला. संधी सेवेचा जनक पण म्हणतात, व्हेरी गुड, चालतं. म्हणजे याने काय केलं, नोकऱ्यांची निर्मिती केली, आणि त्या नोकऱ्यांच्या निर्मितीमध्ये जे वरचे पद आहेत ते वरचे सर्व पद
इंग्रजांना दिले आणि जे खालचे पद आहेत ते भारतीयांना दिले. पोलीस प्रशासनातला भ्रष्टाचार दूर केला, पोलीस सेवेला एक काय म्हणते नियोजनबद्ध आराखड्यात तयार केलं. जे जिल्हाधिकारी पद वॉरन हेस्टिंगने तयार केलं होतं त्या जिल्हाधिकाऱ्याला नेमकं काय काम असावं हे याने ठरवलं. आणि पोलीस भरतीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाचा जनक पण म्हणून याला ओळखलं जातं. म्हणजे याने दरोगा पदाची निर्मिती केली होती, जमतंय, सगळ्या गोष्टी याने सुसुरित केल्या. याला बोलल्या तर कॉर्नवालिस संहिता किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला कॉर्नवालिस कोड असं म्हणतो. मग त्या अनुषंगाने याने एक सिस्टमॅटिक वे बनवलं, प्रशासनाची एक चौकट बनवली आणि प्रत्येकाला जे त्याचे कामं देऊन टाकले, प्रत्येकाला जे त्याचे काम दिले. आता हे सगळं चालू असताना याच्या कार्यकाळात कायदा होणार आहे का? 20 वर्षांनी यस. 1793 सनदी कायदा, 1793 सनदी कायदा, चार्टर ऍक्ट. कोणाच्या कार्यकाळात? कानाच्या कार्यकाळात 1793 सनदी कायदा. ज्या गोष्टी माहिती तुम्हाला त्या चालतात, बरोबर आहे तुमचं म्हणणं. आयसीएस परीक्षेला सुरुवात, आयसीएस परीक्षेला सुरुवात इथं नाही, आयसीएस परीक्षेला सुरुवात 1853 कायद्यानुसार. एडॅन करू नका. मुलकीश नोकरशाहीचा निर्माता म्हणा, पण आयसीएस परीक्षा नाही, ठीक आहे. हा हा बघा, याच्या कार्यकाळात झाला सनदी कायदा 1793. 1793 जो सनदी कायदा याच्या कार्यकाळात पारित झाला, या कायद्यामध्ये दोन मुद्दे होते. पहिले म्हणजे जे काही सैन्य असेल त्या सैन्याचं सर्वोच्च पद, सैन्याचं सर्वोच्च पद हे गव्हर्नर जनरल कडे देण्यात आलं. म्हणजेच कोणाकडे देण्यात आलं? कॉर्नवालिस भाईकडे देण्यात आलं. 1793 सनदी कायदा काय सांगतोय? सैन्याचं सर्वोच्च पद म्हणजे सेनापती पद कोणाकडे असेल? गव्हर्नर जनरल कडे असेल, ठीक आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, याच्या कार्यकाळामध्ये IMP मुद्दा म्हणजे असं सांगण्यात आलं या कायद्यानुसार की नवीन महसूल पद्धती भारतात निर्माण केली जावी. कारण आता बोर झाले होते इंग्रज, पैसा जास्त भेटत नव्हता. मग कोणती पद्धत? नवीन महसूल पद्धत, याला कारणच लागत होतं. मग या भाऊने काय केलं? नवीन महसूल पद्धत लागू करायची म्हणून 1793 साली बंगाल प्रांतामध्ये एक पद्धत लागू केली ज्याला म्हणतो आपण कायमधारा पद्धत. कोणती पद्धत लागू केली? कायमधारा नावाची पद्धत 1793. काय असते कायमधारा पद्धत? लाईक करा, समजून जाईल तुम्हाला. अरे सेशन आवडत असेल तर लाईक का नाही करत तुम्ही पंजूष? कायमधारा पद्धत थांबू का मग इथंच? एवढी मेहनत घेतोय मास्तर, तेवढं तर करा ना. 1793 कायमधारा पद्धत, ओके. आता ही कायमधारा पद्धत काय होती? तर कायमधारा पद्धतीचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक असा होता की महत्वाचा मुद्दा असा की याने जमीनदार नेमले महसूल गोळा करण्यासाठी. जमीनदार म्हणजे आजच्या घडीला आपण सावकार म्हणू शकतो. आणि महसूल गोळा करण्यासाठी जे जमीनदार नेमले त्या जमीनदारांना जमिनीचा मूळ मालक बनवलं. काय बनवलं? जमिनीचा मूळ मालक. आता बघा की जमीनदार जमा करणार टॅक्स आणि तो टॅक्स तो इंग्रजांना देणार, परंतु तू कोणाकडनं जमा करणार आहे? शेतकऱ्याकडनं. म्हणजे शेतकरी शेती करणारा जरी असला, शेतकऱ्याची शेती जरी असली तरी त्याचा मालक शेतकरी नाही, तर तो कोण आहे? जमीनदार. मालक कोण आहे? जमीनदार. म्हणजे जमीनदार ठरला याचा मालक, जमीनदार ठरला या जमीचा मालक. आणि शेतकरी फक्त शेती कसण्यापुरते. मग शेतकऱ्यांनी जमीनदाराकडनं कर्ज घ्यायचं आणि शेतकऱ्यांनी जमीनदाराकडनं कर्ज घेतल्यानंतर ते कर्ज वसूल करता आलं नाही तर शेतकऱ्याकडनं ती जमीन काढायची, दुसऱ्याला द्यायची. आणि मग अशा पद्धतीने याने ही भयानक भ्रष्टाचारी पद्धत भारतामध्ये लागू केली, बंगालमध्ये लागू केली. आणि मग याच पद्धतीने कायमधारा पद्धतीने जे काही उरली सुरली ताकद होती पंजाब बंगालमधली सगळी गेली, ठीक आहे, सगळी गेली. मग जमिनीचा मूळ मालक, जमिनीचे अधिकारच काढून टाकले शेतकऱ्यांचे. काय क्लिअर? चला पॉइंट क्लिअर झाला. हा किशोर सर, आपण त्या मुद्द्यावरती नक्की बोलू, मी तुमच्या सोबत आहे. चलो, तो 1793 कायमधारा पद्धत कोणी लावू केली? हा आता कॉर्नवालिसने कायमधारा पद्धत लावू केली. कॉर्नवालिसचा क घ्यायचा, कायमधाराचा क लक्षात घ्यायचा. क क किंवा के के आपको जो सही लागता है वो करू. राम सर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल. क्लिअर? चला पुढच्या मुद्द्याकडे. ही झाली कायमधारा पद्धत. आता त्याच्यानंतर पुढचा येतो बघा, सर जॉन शोर. परंतु तुम्ही या सर जॉन शोरला बघण्या अगोदर तुम्ही हे शोर होणं गरजेचं आहे की आतापर्यंत आपण जे शिकलो ते खरंच आपल्याला समजलं का. सो रिव्हिजन बघा,
पहिला आला होता रॉबर्ट क्लाइव, त्याच्यानंतर आला होता वॉरन हेस्टिंग, त्याच्यानंतर आपण बघितला होता कॉर्न वॉलिस. लागली का लिंक? रॉबर्ट क्लाइव बंगालचा पहिला गव्हर्नर, वॉरन हेस्टिंग बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल, आणि नंतर कॉर्न वॉलिस. कॉर्न वॉलिस नंतर येतो जॉन शुअर. आता जॉन शुअरचा जो कार्यकाळ आहे तो शुअर आहे, जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही. बघा इथं जॉन शुअरचा कार्यकाळ 1793 ते 1798, याच्या कार्यकाळात काही नाही झालं, याची विशेष कामं नाही आहे. परंतु महत्वाचा मुद्दा असा की याच्या कार्यकाळामध्ये मराठा आणि निजाम, मराठा आणि निजाम यांच्यामध्ये झालं युद्ध, आणि या युद्धामध्ये मराठ्यांनी निजामांना हरवलं. जे ऐतिहासिक प्रसिद्ध युद्ध झालं त्याला म्हणतो आपण साखर खरड्याची लढाई. साखर खरड्याची लढाई. आता हे खरडा कुठे आलं? नगर जिल्ह्यामध्ये आला होता. रोहित पवारांचा जो मतदारसंघ आहे कर्जत जामखेड, त्या कर्जत जामखेडमध्ये तुम्हाला खरडा नावाचं गाव दिसून येईल. या ठिकाणी झाली होती 1795 साली ही लढाई, आणि या लढाईमध्ये मराठा जिंकले होते, निजाम हरले होते, आणि मग मराठ्यांनी या युद्धामध्ये, या युद्धामध्ये चौथाईचा जमा करण्याचा अधिकार पुन्हा मिळाला होता. चौथा यांनी सरदेशमुखी काय ही गोष्ट लक्षात घ्या. दोन त्यावेळेचे टॅक्स वसूल करण्याचे मराठा साम्राज्यामध्ये प्रकार होते. एक होता तो म्हणजे चौथाई. चौथाईचा अर्थ होतो एक चतुर्थांश भाग एका उत्पन्नाचा. समजा एक उत्पन्न आहे त्याचा 25% भाग म्हणजे एक चतुर्थांश. आणि दुसरा होता बघा सरदेशमुखी. कोणता होता? सरदेशमुखी. तर सरदेशमुखी म्हणजे एकूण उत्पन्नाचा 1/10 भाग. म्हणजे 100 रुपये असेल तर त्यातले 10 रुपये. ठीक आहे, समजतंय? हा, टिपू सुलतानचं युद्ध झालं, पण मी तुम्हाला फक्त लिंक लावून देण्यासाठी आलेलो आहे. डेमो लेक्चर काय असतं ते तुम्हाला समजलं पाहिजे. जर मी जास्त लेंदी करत जाईल ना तर मुलांना ते समजणार पण नाही. ठीक आहे, याच्या कार्यकाळात कुठं आलंय मागे अजून प्रतीक सर? ठीक आहे, हा, तो 1/10 सरदेशमुखी. मग चौथाही गोळा करण्याचा अधिकार जो तर तो मराठ्यांना मिळाला, हे झालं सर जॉन शुअर. सर जॉन शुअर नंतर पुन्हा येतो हा आपल्या आवडीचा आहे वेलस्ली. याला म्हणतात बंगालचा शेर. यस गाता, बरोबर. ठीक आहे, तर बघा वेलस्ली हा आला 1798 ते 1805. कोण आला? वेलस्ली. हा स्वतःला बंगाल टायगर म्हणून घ्यायचा, बंगालचा सिंह. तसं आता तुमचे घरचे म्हणतात ना माझा वाघ आहे, माझा सिंह आहे, माझा बछडा आहे, तसा हा स्वतःलाच म्हणायचा मी बछडा आहे, वाघ आहे, सिंह आहे. आवडीचं म्हणजे त्याचे धोरण खतरनाक होते. हा, याचे धोरण होते बघा, याला बोलले आता तैनाती फौजेचा जनक. बाकी काही असो नसो, याने तैनाती फौज लावली आणि धिंगाणा केला होता. धिंगाणा, तैनाती फौजेचा जनक. काय असते तैनाती फौज? तर बघा, तैनाती फौज म्हणजे याने आपल्याला गाजर दाखवलं आणि गिळून घेतलं. म्हणजे कसं? याने सांगितलं एखादा जर हिंदी राजा आहे, त्या हिंदी राजाला असं वाटतं की शेजारचा हिंदी राजा माझ्यावरती आक्रमण करेल, आणि आपल्यात तेच व्हायचं. आपले घरकावेदी लंकादा आहे, ठीक आहे, तो हिंदी राजा दुसऱ्या हिंदी राजापासून भीतोय, त्यांच्यामध्ये वाद होऊ शकतो, तर मग त्याच्या प्रोटेक्शनसाठी आम्ही तुम्हाला काय देऊ? आमची फौज देऊ. कोणती फौज? इंग्रजांची. बरं, इंग्रजांचीच का घ्यायची? कारण इंग्रजांकडे इनफील्ड बंदुका होत्या त्यावेळेस, डिश्क्याव डिश्क्यावाल्या, हे की नाही? तर इंग्रजांकडे बंदुका होत्या आणि शिस्तबद्ध सैन्य होतं. हे दिसलं होतं आपल्याला कोणत्या बक्सरच्या लढाईमध्ये. तिकून एवढे मोठे इकडनं कमी तरी हे जिंकले होते. मग ही जी फौज आहे ही प्रोटेक्शनसाठी हिंदी राजा घेणार, आणि या फौजेचा सर्व खर्च हिंदी राजा करणार. पण ह्यासोबत अजून एक महत्वाचा मुद्दा, एक ब्रिटिश रेसिडंट म्हणजेच रहिवाशी हा नेहमी कळ लाव्यानारसारखा या बंगालच्या त्या राजसरी त्या राजाच्या दरबारामध्ये असणार. कळ लाव्यानारस म्हणजे काय? राजाने कुठलाही निर्णय घेतला तर तो लगेच कोणा सांगणार? वेलस्लीला. असंच करतोय बरं का? हा राजा म्हणला माझ्या मुलीचं लग्न मला पलीकडच्या राजाच्या मुलासोबत लावून द्यायचंय, हा लगेच सांगणार रेसिडेंट. और ते राजे एकत्र होत आहे. उनमें सुलह हो सकती है, जल्दी कुछ एक्शन लीजिए राजे. आणि मग हा सांगणार ओय तिकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही. तर हा कळलाव्या नाराज जो होता, तर ब्रिटिश रेसिडेंट म्हणजेच हा नमुना. याच्यामुळे पूर्ण फ्रीडम आपल्या राजांचं गेलं होतं. फ्रीडम कसं गेलं मित्रांनो? साधं सिंपल लॉजिक आहे की आता हे हिंदी राजाला फौज तर भेटली, हे आजखाऊ आयतखाऊ झाला. पण दुसरा महत्वाचा मुद्दा असा की याच्यामुळे, कोणामुळे? ब्रिटिश रेसिडेंटमुळे,
सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होता की या ब्रिटिश रेसिडेंटमुळे हिंदी राजाला काहीच करता येत नव्हतं. बरोबर आहे. मग याने असा पहिला गळाला मासा कोणता लावला याच्यावरती प्रश्न विचारलाय तुम्हाला. 1798 पोलीस भरतीला विचारलाय, चेक करा. इसवी सन 1798 साली निजाम, हैदराबादचा निजाम हा काही पहिला गळाला लागलेला राजा आहे ज्याने तैनाती फौजेचा स्वीकार केला होता. क्लिअर. हा 1798 हा 1799 मैसूर संस्थान, कारण मैसूर संस्थानामध्ये जो काही टिपू सुलतान होता म्हणजे इंग्रज आणि मैसूर यांच्यामध्ये चार युद्ध झाली होती. किती युद्ध? चार, इंग्रज आणि मैसूर युद्ध. पहिले दोन बापासोबत यांनी केले म्हणजेच हैदर अली सोबत, दुसरा होता टिपू सुलतान. यांच्यामध्ये जे शेवटचं युद्ध झालं 1799 त्याच्यामध्ये टिपू सुलतान मारला जातो आणि त्याच्यानंतर ते संस्थानाला बळजबरी काय केल्या जाती, तैनाती फौज स्वीकारायला भाग पडला जातो. ठीक आहे. तैनाती फौज स्वीकारायला भाग पडला जातो आणि त्यानंतर 1802 साली बाजीराव पेशवा 2, म्हणजे पहिला बाजीराव पेशवाने जो काही पराक्रम गाजवला होता मित्रांनो, त्याच्या अर्धा पण हा बाजीराव पेशवा 2 नव्हता, याने डायरेक्टली तैनाती फौज स्वीकारली. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने महत्वाचे महत्वाचे राजे त्याने गळाला लावले. याने काय झालं, शक्ती वाया गेली यांची. याने काय झालं, यांची शक्ती वाया गेली. आणि मग अशा पद्धतीने आपण बघू शकतो की हा वेलसली एकदम कुंकार होता. तैनाती फौज नावाचं शस्त्र हे केलं. याच्या कार्यकाळात होतं दुसरं इंग्रज मराठा युद्ध. काय होतं? दुसरं इंग्रज मराठा युद्ध. आता हे जे दुसरं इंग्रज मराठा युद्ध झालं होतं मित्रांनो, हे झालं होतं 1803 ते 1805 पर्यंत. आता दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये वेलसली खूप हुशार होता. याने शिंदे, ग्वाल्हेरचे शिंदे बघा, बरोबर आहे का, होळकर, इंदोरचे होळकर आहे बघा, बरोबर आहे का, भोसले, नागपूरचे भोसले बघा, या तीन मराठा साम्राज्याच्या घराण्यांना वेगळं वेगळं करू करू हरवलं. वेगवेगळं करून शिंद्यांना वेगळं हरवलं, होळकरांना वेगळं हरवलं आणि भोसल्यांना. प्रॉब्लेम आपल्या महाराष्ट्राच्या मातीत हा आहे की होळकरांचं कधी शिंद्यांसोबत जमलं नाही, शिंद्यांचं कधी भोसलं होळकरांसोबत जमलं नाही. म्हणजे यांना म्हणतात इंग्रजांचा फायदा. ठीक आहे. मग हे जे तीन महत्वाचे घराणे यांना हरवलं, यांना हरवल्यानंतर राहतं काय दुसरा बाजीराव. दुसरा बाजीराव, मग शिंदे, होळकर आणि भोसले याच्यासाठी त्यांनी त्याचा भाऊ बोलवला होता, त्याचं नाव होतं ऑर्थर वेलस्ली. आणि ऑर्थर वेलस्ली काही असा तसा माणूस नव्हता. या ऑर्थर वेलस्लीने मित्रांनो नेपोलियन बोनापार्टला हरवलं होतं. नेपोलियन नाव ऐकलं असेल ना. नेपोलियनला सुद्धा हरवणारा कोणता, ऑर्थर वेलस्ली. तो आणला, तो म्हणजे मराठा साम्राज्य ऐकलेलं आहे आम्ही, खूप जास्त स्ट्रॉंग आहे, यांना हरवायचं असेल ना भावालाच बोलून घेतलं, मला मारलं. इथं दोन तीन युद्ध झाले, जसं की सुरजी अंजनगावचा तह, देवगावचा तह, हे जे तव आहे ते तुम्ही ऐकले असतील, आणि राजघाटची लढाई, हे तुम्ही नंतर बघून घ्या. मी डेमो म्हणून लेक्चरला आलेलो आहे. आवडलं का तुम्हाला सेशन? सेशन आवडलं का? आवडलं असेल तर लाईक पण करा. आवडलं कधी कॉन्स्टंट आहात तुम्ही, मला वाटलं होतं पीपीटी नाही तर तुम्ही निघून जाल, पण मला तुमचा कॉन्फिडन्स खूप जास्त आवडला की तुम्ही विदाऊट पीपीटी सुद्धा कनेक्टेड आहात माझ्यासोबत. ऑफलाईनची गरजच नाही, ऑनलाईनमध्ये तर आपण कनेक्ट आहोत. येस. जान अश्विन चेक काय नाव आहे बघा, ट्राय करू आपण. हा रोज असतील आपल्या. मजा आली. हा सो इसी मजा को हम बरकरार रखेंगे. हा आता बघा, हा झाला कोण, वेलस्ली. वेलस्ली नंतर येतो बघा ज्याचं नाव असतं कॉर्नवालिस, म्हणजे मक्याचं कणीस घेऊन तो पुन्हा येतो, परंतु त्याचं कणीस मध्येच वाळून जातं. हा आल्यानंतर याचा मृत्यू होतो कॉलरामुळे, ओमपट सहा होऊन जातो 1805. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर कॉर्नवालिस नंतर इथं दोन येतात, जॉर्ज बार्लो. जॉर्ज बार्लो 1805 ते 1807, आणि त्यानंतर येतो मिंटो. यांना मी लॉर्ड म्हणणार नाही, वाटत नाही की मिंटो 1807 ते 1813.
आता थोडस रिव्हिजन. रॉबर्ट क्लाइव, वॉरन हेस्टिंग, कॉर्नवॉलिस, त्याच्यानंतर सर जॉन शोर, त्याच्यानंतर वेलस्ली, त्याच्यानंतर पुन्हा कॉर्नवॉलिस, त्याच्यानंतर बार्लो, त्याच्यानंतर मिंटो. कडाल अशा पद्धतीने लागली लिंक पुन्हा बघा. रॉबर्ट क्लाइव, वॉरन हेस्टिंग, कॉर्नवॉलिस, जॉन शोअर, वेलस्ली, कॉर्नवॉलिस, बार्लो, मिंटो. मेंटॉस नाही. आता बरेचसे मुलं इथं मिंटो आल्यानंतर ते म्हणते सर मुरले मिंटो वाला मिंटो का? नाही, हा मिंटो वेगळा आहे. मुरले मिंटो वाला मिंटो इकडे दिसल तुम्हाला 1909 ला. 1909 चा मुरले मिंटो सुधारणार का? हा मिंटो जो आला होता ना याने काने केलं होतं. बघा, मारलो तर मारलो, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. मारलो या फिर मारलो, ठीक आहे. आणि आता याच्यानंतर जो येतो त्याचं नाव असतं मार्क्वेस ऑफ हेस्टिंग. मार्क्वेस ही पदवी असते याला, मार्क्वेस ऑफ हेस्टिंग. याचा जो कार्यकाळ आहे तो 1813 ते 1823 आहे. पण याच्या कार्यकाळामधल्या 2-3 गोष्टी आपल्याला जास्त इम्पॉर्टंट आहे. लेकिन ये 2-3 गोष्टी जाणने के लिए, ये 2-3 गोष्टी जाणने के लिए आपको देखना पडेगा कल का एपिसोड. चालल? तर जे नवीन असतील पोलीस भरतीची तयारी करणारे चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या, कारण याच पद्धतीचं कंटेंट तुम्हाला भेटणार आहे आणि अशाच पद्धतीचे लेक्चर होणार आहे. बघा, विदाउट पीपीटी सुद्धा इंटरेस्ट 1% कमी झाला का? नाही. विदाउट पीपीटी इंटरेस्ट 1% कमी झाला का? नाही. ठीक आहे. सो आज रुकते हे. ज्यांना कोणाला वाटले की सेशन आपल्या खूप फायद्याचं आहे, आवडीचं आहे, सेम शिकवलं जाणार, दुसरं काहीच नाही, काहीच नाही दुसरं. आणि मग दुसरं काहीच नाही तर 840 रुपयामध्ये बॅच पण भेटते. एवढा सगळा क्वालिटी कंटेंट. जवळपास पोलीस भरतीची बॅच बघितली तुम्ही तर 200-250-300 व्हिडिओ होतात सगळ्या मास्टर लोकांचे मिळून. एवढ्यात भेटतात फक्त 840 रुपयामध्ये. पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे. व्ह्यूज लिमिटेड नाही, अनलिमिटेड. किती वेळा बघा, बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत तयारी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर रेकॉर्डेड पीडीएफ नोट, 3 वीकली टेस्ट आहे. और क्या चाहिए आपको? हा, तर ही 30% ऑफ 840 रुपयामध्ये, म्हणजे तुम्ही एका मूवीचे पैसे आहे तुमचे, एका मूवीचे पैसे तुमचे. एक मूवी नाही केली तरी तुमचे की बॅच होऊन जाते, ठीक आहे. सगळ्यांसाठी उपयोगी आहे. त्यानंतर ज्यांना वाटते की नाही लाईव्हमध्ये माझ्याकडे वेळ तेवढा, तर मग तुम्ही सॉरी रेकॉर्डेड घ्या. 699 प्लस GST चार्जेस जे काही लागतील ते, ही बॅच तुम्ही घेऊ शकता. याचं इथेच वैशिष्ट्य आहे. इथं पण 30% डिस्काउंट दिला आहे. आणि बाकी काही घ्यायचं तर ते घ्यायचंच बॅच. पण बॅच घेतल्यानंतर सगळ्यात पहिले तुमच्या समोर असू द्यायचा तो म्हणजे हा ट्रिकी ठोकळा. सुरेश बाळगर सर खूप मेहनत घेतात मित्रांनो तुमच्यासाठी, ठीक आहे. हा 6 वाजता पुन्हा भेटायचंय मला, त्याच्यामुळे थांबतो मी आता. 6 वाजता पुन्हा चालू घडामोडीचं लेक्चर आहे. आप रुलायगा क्या पगले? करण रुलायगा क्या मेरे को? हा, ठीक आहे. तर हे पोलीस भरती ट्रिकी ठोकळा. सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता आणि अंकगणित सगळे विषय आहे. 12,000+ प्रश्नांचा समावेश आहे. थेरी आहे, ट्रिक्स आहे, PQ. आणि ज्यांना वाटतं वन लाईनरची आम्हाला खरंच गरज पडते जेव्हा तुमची एक्झाम जवळ येते, तो वन लाईनर आहे. 17,700+ संभाव्य प्रश्न याच्यामध्ये दिलेले, सामान्य आणि मराठी दोन्ही विषयाचे. हे 125 आहे, हे 350 आहे. 500 रुपयामध्ये सगळं तुमचं होऊन जातं. बस घेऊन टाका बुक्स, ठीक आहे. सो आज के लिए इतना ही. थांबूया आपण आणि भेटूया आपण उद्याच्या सेशनमध्ये. लगेच 6 वाजता पण पुन्हा आपलं चालू घडामोडीचं सेशन आहे. ते खूप इम्पॉर्टंट असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला योजना शिकायला भेटणार आहे, ठीक आहे. योजना बघण्यासाठी संध्याकाळी 6 वाजताचं लेक्चर योजित करा. भेटूया 6 वाजता. थँक्यू सो मच. गुड डे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सी यू. जय हिंद.